धन्यतेचे लायकीचे असतात. मग आई बाबांना धन्यता कशाने लाभते बाबा, कशाने धन्यता लाभते? किंवा उतार वयात म्हातारपणी आई बाबांना आनंद होतोय, पण कशाने होतोय? साधारणतः आपल्याला आनंद कशाने होतो? आपल्या पोराने टू व्हीलरची फोर व्हीलर केली ना, आपण खुश. मग ती चोरी करून केली, गल्लाबाडी करून केली, काय नाही पाहत आपण, केली ना, ओके. किंवा 2 एकराची 4 एकर केली, आपल्याला फ्रेश वाटतं. 2 खोल्याच्या 4 खोल्या केल्या, भारी वाटतं. हा व्यवहार आहे, व्यवहारात बरं वाटतंय पण परमार्थात नाही. परमार्थात कशाने भारी वाटतं ते सांगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जेव्हा सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात तेव्हाचा आनंद भगवंताला होतोय. 2 एकराचे 4 एकर केलं नाही होत, आनंदाला भगवंताला आनंद होईल याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी सात्विकपणा असावा लागतो. आणि कशाने प्राप्त होतं हे, कशाने प्राप्त होतं? सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र. ते सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात आणि आमच्या प्रभू पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतात. तेव्हा आपल्याला आनंद होईल का नाही? भारी वाटेल आपल्याला. पण आपल्यापेक्षा खरा आनंद भगवंताला होतोय. कशाने? गीता आणि भागवत या 2 ग्रंथांचं जर श्रवण केलं तर, आणि प्रभू पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं तर, अशी जर सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र आपल्या पोटी जन्माला आले ना, तर त्या मुलांच्यासाठी, त्या लेकरांच्यासाठी तुकोबाराया सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा सात्विक कन्याची आणि पुत्राची सेवा करण्याचं भाग्य जर मला लाभलंच ना भगवंता, तर माझ्या आनंदाला, माझ्या दैवाला पारावर राहणार नाहीये. हा अभंगाचा भावार्थ. विठ्ठल सेवेचा थोडक्यात विषय आता बोलता बोलता सांगून टाकला की एका मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्या निमित्तानं आहोत. पण लक्षात ठेवा, आता तुम्हाला वाटेल त्यांचं वर्ष श्राद्ध आहे, त्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही काय ऐकावं, आम्ही का बसावं, एक गोष्ट लक्षात ठेवा. आज या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आहे, त्यांचा फोटो आहे, त्यांचं नाव आहे, त्यांचा फ्लेक्स लागलाय. पण एक दिवस असा असणार आहे तिथं आपला फोटो आहे, तिथं दुसरी मंडळी आहेत, आपण काय करार करून नाही आलो. जायचंय ना एक दिवस, फक्त आपल्याला हे माहीत नाही कोण कधी जाणार आहे, पण जायचंय मात्र. काही काहींनी जन्माला आल्याच नंतर बाप पाहिला नाही, आईच्या गर्भात होतो, पोटात होतो तेव्हाच बापाने जगाचा निरोप घेतला, नाही बाप पाहिला. काही काहींनी जन्माला आलो, आईचा चेहरा नाही पाहिला, तेव्हाच आई गेली. काही काही बोलायला लागले, चालायला लागले, आई बाबा गेले. कोणी शाळेत जायला लागले, मोठे झाले, आई बाबा गेले. एक जणाचं लग्न 2 दिवसा आलंय, एकुलती एक कन्या. एवढा आनंद, एवढा आनंद, मोठा कार्यक्रम केला, लग्नाचा भारी नियोजन केलं आणि 4-8 दिवसावर लग्न, एकुलती एक पोरगी, किती आनंदाचा दिवस. आणि बापाने जगाचा निरोप घेतला. एके ठिकाणी पोरगा एकुलते एक एवढी शाळा शिकवली, एवढी शाळा शिकवली, खूप कष्ट केले, पोरगा 1 नंबर झाला आणि 1 नंबर पोस्ट पोराला भेटली, भारी चांगलं पद. निकाल लागला, पोराचा तिकडं नंबर आला आणि इकडं बापाला अटॅक आला. किती मोठं दुःख आहे, पण भाग्य आहे आपलं. आपण 40 पार केली, भाग्य आहे आपलं. नातोंडांना मांडीव घेतलंय, भाग्य आहे आपलं. आपण भारी उतार वयापर्यंत जीवन जगलो, भाग्य आहे का नाही? आभार मानाय पाहिजे का नाही देवाचं? काय कमी केलं देवाने आपल्याला? किती भारी देह दिला, आंधळं केलं का, पांगळं, मुक, बैर, उग, देवाने हे डोळे काढून माग बसवा पाहिजे नव्हती. सगळं ओके, जागच्या जागेवर हात पाय पोट तोंड, तोंड इथं आणि डोळं माग. ताट कुठं ठेवलं असतं? पुढं ठेवतं दिसना, आणि माग ताट ठेवतं, हाताने मागून खातात का पुढं? किती भारी देवाचं नियोजन. पण या नियोजनाचा कधी विचार आपण केला का? केला का? कधीच नाही केला. एखाद्याने जर आपल्याला काष्टीत नाश्ता दिला ना, नाश्ता, या 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 महाराज, चहा घ्या, बसा, बोला. आता अण्णांसारखं माणूस असतं, आम्ही काष्टीत आलो की पहिला फोन, अण्णा कुठं आहे तुम्ही? अण्णाने लगेच म्हणायचं, या पंपात, या हॉटेलमध्ये, या घरी, घ्या च्या. अण्णा आमच्या इकडे आले, आम्ही च्या तर पाजावं का नाही अण्णांना? आम्ही देणं लागतो का नाही? थोडंफार कर्तव्य आहे का नाही आपलं? हा या लोकेचा व्यवहार आहे. मग परलोकेचा व्यवहार सुद्धा असाच आहे ना. ज्या भगवंताने भारी देह दिला, अनमोल किमतीचा,
ज्या देहाची किंमत ठरू शकत नाही, ज्या देहाचं मोल होऊ शकत नाही, असा भारी देह दिला त्याच्या बदल्यात देवाला काय द्यावं का नाही द्यावं, दिलं पाहिजे का नाही? नाही देत तर किती इमानदार आहे आपण? बरं काय मागतोय भगवंत परमात्मा आणि काय द्यावं लागतंय? तेवढं सांगतात भारी देह दिला ना अनमोल किमतीचा, एवढंच कळून घ्या, बाकी काही कळून घेऊ नका. हा देह जो भगवंतान दिला ना आपल्याला, हा देह नेमका दिला कशासाठी बाबा? देवे दिला देहा.